हो, मला माहिती आहे, मी भरपूर उशिरा घेऊन येत आहे तुमच्यासाठी हा गणेश उत्सवाचा मेकअप ट्युटोरियल. पण काही नाही, अजून वेळ आहे थोडासा ना, चला पटकन बघून घेऊया. वेळ थोडा पण तुम्ही घालवू नका. आणि हो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या भरपूर चांगल्या चांगल्या शुभेच्छा. माझा एकच रूल आहे, मेकअप करण्यापूर्वी स्किन केअर करायचं. त्याच्यामुळे ना त्वचा छान होते आणि मेकअप छान लागतो आणि छान दिसतो पण. इथे मी स्प्रे करत आहे त्वचेवर टोनर. टोनर स्प्रे केल्याने की मॉइश्चराइज होते त्वचा छानपैकी. आणि टोनरला ना थोडंसं टाईम लागतो चेहऱ्यावर छानपैकी ॲब्झॉर्ब व्हायला. तेव्हापर्यंत मी काय करते, परफ्यूम वगैरे लावून घेते. कारण की परफ्यूम लावायला ना मी भरपूरदा विसरते शेवटी. म्हणून मी काय करते की टोनर लावला रे लावला की पटकन परफ्यूम आपल्या शरीरावर जे पण पल्स पॉईंट असतात तिथे लावून घेते. टोनर चेहऱ्यावर सुकला रे सुकलाय की मी मॉइश्चरायझर लावून घेते. म्हणजे त्वचा अगदी छानपैकी मॉइश्चराइज झाली की मेकअप अति उत्तम लागतो. नाहीतर मला तो सुखा चेहऱ्यावर मेकअप लावला ना की असा ड्राय ड्राय दिसणारा मेकअप बिलकुल आवडत नाही. आणि तो दिसायला पण खूपच खराब दिसतो. इथे मी हाय कव्हरेजवाला फाउंडेशन घेतलेला आहे. मी बिलकुल कन्सीलर वापरणार नाहीये. फाउंडेशनला मी ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर छानपैकी लावून घेत आहे. हा हाय कव्हरेजवाला फाउंडेशन आहे आणि सोप्या पद्धतीने लागून जातो. मी तुम्हाला पण हेच म्हणणार आहे की जेव्हा पण तुम्हाला क्विकली रेडी व्हायचं असेल ना, असलाच फाउंडेशन वापरा, असलीच बीबी क्रीम वापरा जी तुम्हाला क्विक एक फाउंडेशनचा कव्हरेज देईल. फाउंडेशनला सेट करण्यासाठी आणि चेहऱ्यावर घाम येऊन मेकअप पूर्ण निघून न जाण्यासाठी इथे मी कॉम्पॅक्ट लावत आहे. याला पण मी ब्रशच्या मदतीने छानपैकी डोळ्याच्या खालच्या भागात लावून घेत आहे. कारण की तिथे क्रीज असते आणि त्या क्रीजवर ना भरपूरदा मेकअप फसतो. म्हणून तिथे मी छानपैकी या पावडरला लावून गळ्याच्या अवतीभवती पण लावून घेत आहे. आणि हो, भुव्यांना छानपैकी भरून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे मेकअप लुक ना खूप छान दिसतो. आता डोळ्यावर बघा, मी इथे हा मॅटचा एक छान ब्लश पिंक कलर आहे तो लावत आहे. तो थोडासा असा नॅचरल लुक देतो. आणि ना मला ना सणांना ना असा हेवी एकदम असा दिसून येणारा चटकदार मेकअप आवडत नाही. असा छान नाजूकसा असा एकदम छान लुक देणारा, तुम्ही समजताय ना मी काय म्हणते, तसला मला मेकअप करायला आवडतं. म्हणून मी ह्या आयशॅडोला वापरत आहे. आणि हो, जर तुमचे कपड्यांचा रंगासोबत तुम्हाला मॅच करून घ्यायचा आहे आपला आयशॅडो, तुम्ही तसंही करू शकता. आता मी हलकंसं शिमरी शेड आपल्या डोळ्यांवर लावून घेणार आहे. कारण की शिमरी शेडमुळे ना पिक्चर्स वगैरे क्लिक करतो ना आपण, तेव्हा एक छान असा लुक येतो. आणि शिमरी शेड छान दिसतात पण त्याला जास्त नाही करायचं. ओव्हर केलं ना की मग ते छान नाही दिसत. आता बघा, मी आयलायनर लावून घेत आहे. इथे पेन स्टाईल वापरत आहे मी आयलायनर. कारण की याच्यामुळे ना पटकन अगदी लायनर लावून होतो, तर लिक्विडवाल्यामध्ये थोडा टाईम लागतो. जर तुम्ही पण मेकअपमध्ये नवीन असाल तर तुम्ही असला पेनवाला आयलायनर वापरा, छान असतो लावण्यासाठी. डोळ्यांचा मेकअप मी इथे कंप्लीट करत आहे मस्कॅऱ्याने. आता मी छानपैकी माझ्या चीक्सवर म्हणजे गालांवर बघा, हा एक खूपच सुंदर पीची रंग लावून घेतलेला आहे ज्याच्यामुळे छान एक डिफाईन लुक येतो. आणि त्याच्यानंतर जे पण हाय पॉईंट्स असतात चेहऱ्याचे, जसे चीक बोन एरिया, नोज ब्रिज, फोरहेड, इथे मी हायलायटर लावून घेणार आहे. हायलायटर तुम्ही स्किप करू शकता, पण मी तुम्हाला सांगते की सणांसुदींना छानपैकी हायलाईट केलं ना चेहऱ्यावर की फोटो पण छान येतात आणि अगदी तुमचा चेहरा असा चमकतो जसा एक बल्ब चमकतो ना तसं. लिपशेड इथे मी ना छान असा डार्क घेतलेला आहे. कारण की मेकअप जरी तुम्ही हलका फुलका केला पण लिपशेड असा छान डार्कवाला लावला ना तर अगदी चेहऱ्यावर म्हणजे काय लुक येतो ना. तुम्ही स्वतःच आता बघून मला बोलणार आहात की हो, डार्क लिपशेडनी भरपूर फरक पडतो आणि एवढा छान दिसतो ना डार्क शेड्स. म्हणून मी तुम्हाला म्हणेन की डार्क पिंक, डार्क रेड असले शेड ना सणांसुदींना नक्की लावा बरं का. आता मी तयार होते नेकलेस वगैरे घालून. आणि हो, यावेळी ना मी नथ आहे ना ती नाही घालणार आहे. नथ घालून घालून मी म्हणजे थोडंसं असं बोर झाले. मला असं वाटलं थोडंसं नाकामध्ये वेगळं काही घालायला पाहिजे, तर मी इथे ही अशी राऊंडवाली नथनी म्हणू शकता की काय म्हणायचं मला पण नाही समजत आहे, हे मी घालणार आहे. आणि चला मग मी साडी घालून तुम्हाला माझा हा पूर्ण एक लुक दाखवते. आवडले का तुम्हाला माझे थोडेसे ब्युटी शॉर्ट्स? ही साडी कशी वाटली?
मी थोडीशी ना अशी वेगळी साडी घेतली आहे. मला ना ती टिपिकलवाली साडी ना नको वाटत होती. मला वाटत होतं नेहमी काय ती टिपिकल साडी घालायची काठापदराची, म्हणून ह्यावेळी ना मी थोडीशी नेटची साडी वापरली आहे. आणि दिसायला पण ही छान दिसते, अशी मस्त फेस्टिव लुक देणारी साडी आहे. ओवरऑल लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा खाली कॉमेंट बॉक्समध्ये. अजून तुम्हाला कोणते मेकअप लुक हवे आहेत लवकर मला सांगा बरं का. चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर गाईज.